भारतीय जनता पार्टी सातत्याने काम करत असते आम्ही रस्त्यावर येऊन काम करणारे लोक आहोत आम्ही शेतामध्ये जाऊन काम करणारे लोक आहोत आम्ही समाजामध्ये जाऊन काम करणारे लोक आहोत आम्ही ज्या ज्यावेळी आवश्यकता पडते त्या त्यावेळी संघर्ष करणारे लोक आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं कोरोनाच्या लॉकडाऊनचा काळ असो की लॉकडाऊन नंतरचा काळ असो समाजामध्ये समाजाच्या प्रती उत्तरदायी असलेला कुठला पक्ष असेल तर तो एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष आहे नेतेही रस्त्यावर आहेत आणि कार्यकर्तेही रस्त्यावर आहेत आमच्यापैकी कोणी घरी बसलेलं नाही आम्ही सगळेच्या सगळे जनतेमध्ये आज या ठिकाणी आहोत हे या ठिकाणी आज समाजाने देखील बघितलेलं आहे खरं तर कोरोनाची अवस्था महाराष्ट्रामध्ये भीषण आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं आमच्या मंत्र्यांना आमच्या राज्यकर्त्यांना इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सुचतात कशा यांना झोप कशी येते जवळजवळ पंधरा लाख लोक या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आज कोरोनाने ग्रसित होत आहेत एकोणचाळीस हजारपर्यंत आकडा मृत्यूचा पोचतोय अशा प्रकारे लोक मरतायत की काल होता आणि आज नाही आहे आपल्यापैकी अनेकांच्या जवळजवळचे लोक चांगले चांगले लोक अशा अचानक आपल्यातनं निघून गेले आपण कल्पना देखील करू शकत नाही आणि ही तर अधिकृत आकडे आहेत अडतीस हजार जो काही आकडा असेल तो अधिकृत आकडा आहे पण अनधिकृत आकडा हा याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे एकट्या मुंबईमध्ये तुम्ही जर मे आणि जूनचे आकडे बघितले तर कोरोनाने मेलेल्यांचे आकडे आणि प्रत्यक्ष वाढलेले मृत्यू याच्यामध्ये आठ नऊ हजाराचा फरक आहे या महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा हजाराचा फरक आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आज लोक हा शब्द योग्य नाही पण किड्या मुंग्यासारखे मरून राहिल्या आहेत आणि राज्यकर्त्यांना झोप कशी येते हे मला समजत नाही या राज्यकर्त्यांना या कोरोनाचं गांभीर्य आहे का कशावर चर्चा चालल्या आहेत कशावर हे बोलतायत काय हे करतायत यांचे इंटरेस्ट काय आहेत एकच धंदा चाललाय बदल्यांचा धंदा बदल्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम करताना कोणी दिसत नाही आज ज्या प्रकारे कोरोनाचा धंदा मांडलाय आश्चर्य वाटत मला आम्ही कधीतरी ऊस मसण्या उदाची या ठिकाणी गोष्ट ऐकली होती जो खऱ्या अर्थानं त्या प्रेतावरच त्या टाळूवरचं लोणी आपण म्हणतो तसं प्रेताचं मेंदू काढणारा मसण्याऊद नावाचा प्राणी असतो असं आम्ही ऐकलं होतं आता तुमची तुलना त्यांच्याशी करायची का मला ते शोभत नाही म्हणून करत नाही पण मला राज्यकर्त्यांना विचारायचं आहे की या कोविडचा बाजार तुम्ही मांडला बाजार या करोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार चाललाय कोरोनामध्ये भ्रष्टाचार कोणी विचार करू शकत लोक मरत असताना भ्रष्टाचार कोणी विचार करू शकत कुठे चाललाय हा महाराष्ट्र माझा जरा राज्यकर्त्यांनी आज आम्हाला उत्तर दिलं पाहिजे केवळ काही झाल्याची कांगाव करायचा महाराष्ट्र विरोधी महाराष्ट्र विरोधी महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राची बदनामी मी राज्यकर्त्यांना ठणकावून सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र म्हणजे बारा कोटी जनता आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही महाराष्ट्र आहे तुम्ही महाराष्ट्र नाही आहे या महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे कशाच्या बदनामीच्या गोष्टी करता अरे या ठिकाणी महिलांच्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही मंजूर केला आज काय महाराष्ट्राची अवस्था आहे महाराष्ट्राची बदनामी या गोष्टीमुळे होते की या महाराष्ट्रामध्ये रोज महिलांवर अत्याचार चालल्यात रोज बलात्कार चालल्यात महाराष्ट्राच्या कोविड सेंटरमध्ये माझी भगिनी त्या ठिकाणी आजारी होऊन गेली ती देखील सुरक्षित नाही आहे याची लाज नाही वाटत तुम्हाला यांनी बदनामी नाही होत महाराष्ट्राची अरे काय कोण कुठल्या कुठल्या राज्याचा तो महाराष्ट्राची बदनामी करू शकत नाही हा छत्रपती शिवाजींचा महाराष्ट्र आहे हा पोकळ महाराष्ट्र नाही आहे हा कोणी असा बदनाम करू शकत नाही पण या महाराष्ट्राची बदनामी होते ती तुमच्या कृतीने होते का तुम्ही एसओपी नाही तयार करू शकलात इतके दिवस आम्ही मागणी करतो कोविड सेंटरमध्ये रोज बलात्काराच्या घटना कोविड सेंटरमध्ये त्या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आमच्या महिला जर सरकारच्या कोविड सेंटरमध्ये सुरक्षित नसतील तर मग महिला नेमक्या कुठे सुरक्षित आहेत मला कधीतरी या ठिकाणी सांगितलं पाहिजे काय अवस्था या ठिकाणी चालली आहे मग अशी आपण बघितलं हातरसच्या घटनेचा निषेध करायला सगळे रस्त्यावर हो आहेत केलाच पाहिजे केलाच पाहिजे स्वतः पंतप्रधानांनी देखील केला आहे या देशामध्ये माझी कुठली भगिनी कुठल्याही राज्यामध्ये जर तिच्यावर अत्याचार होत असेल तर त्याची निंदा केलीच पाहिजे पण राज्य पाहून जात पाहून समाज पाहून राजकीय व्यवस्था पाहून अशा प्रकारे जर रस्त्यावर उतरण्याचं काम होत असेल तर तुम्ही किती वेगळी आहात मग राजस्थानमध्ये लगेच त्यानंतर ज्यावेळी अशाच प्रकारचा अत्याचार झाला ती तर आमची दलित भगिनी होती ना मग तिच्याकरता का नाही गेलं रस्त्यावर तिच्याकरता का नाही केलं ट्विट तिच्याकरता का तुमच्या मनामध्ये संवेदना नाही आली गेला होता ना बाळासाहेब थोरात साहेब तुम्ही रस्त्यावर काँग्रेसने आंदोलन केलं ना मग का नाही केलं तिच्याकरता काय तिथे काँग्रेसचं सरकार होतं म्हणून अरे तिथलं जाऊ द्या माझा सवाल आहे फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये सात महिलांवर अत्याचार झाले एका तरी ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं एकतरी तुम्ही निषेध केला हिंगणघाट सिल्लोड पनवेल मीरा रोड लातूर लासलगाव या घटना झाल्या नाही केलं एकही आंदोलन नाही केलं पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाला केलं तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन नाही केलं सियागडच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये त्या ठिकाणी विनयभंग झाला साधा एक ट्विट तरी तुम्ही केला नाही केला पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बायकडनं विनयभंग झाला अरे किती घटना आहेत पुढच्या महाराष्ट्रातल्या घटना आहेत नुसत्या विनयभंगाच्या नाही आहेत या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आज खऱ्या अर्थानं बलात्काराच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आहेत खरं तर आपण बघितलं असेल नांदुऱ्याला तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला तांबणीला चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला मुंबईत चालत्या गाडीत पंधरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला पाबळ शिरूरमध्ये अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला कराळी ते दहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला अरे किती घटना सांगायच्या कुठे महाराष्ट्र सुरक्षित आहे यांना हाथरसची घटना दिसते गृहमंत्री हाथरसच्या घटनेवर बोलतायत अरे जरा आपलं बघा ना काय अवस्था महाराष्ट्राची आहे जरूर बोला जरूर निषेध करा पण तुम्हाला त्यावेळेस तो अधिकार मिळेल ज्यावेळी या महाराष्ट्राच्या घटनेसंदर्भात काही संवेदना तरी व्यक्त कराल सांगा किती ठिकाणी गेलात सांगा किती महिलांना भेटलात आमच्या महाराष्ट्रातले एक मंत्री हाथरसला गेले होते ते हाथरसला गेले आणि तिथल्या घटनेकरता संवेदना व्यक्त केली चांगली गोष्ट आहे मी असं म्हणतो की संवेदनशील असलं पाहिजे अशी घटना झाल्यानंतर राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी गेले तर त्यातनं खऱ्या अर्थानं न्याय अनेक वेळा मिळतो पण त्याच मंत्र्यांना माझा सवाल आहे हिंगणघाटला तुमच्या बाजूला तुमच्या बाजूला ज्यावेळी एका मुलीला जाळून टाकण्यात आलं त्यावेळी तुम्ही नाही गेलात त्यावेळी तुम्ही जाण्याचं टाळलं सात दिवसांनी ज्यावेळी तुमच्या शहरामध्ये ती मुलगी ऍडमिट होती आणि ज्यावेळेस लोकांनी प्रश्न विचारायची सुरुवात केली त्यावेळी मात तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि म्हणून मला असं वाटतं किमान माझी अपेक्षा आहे की महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात तरी या ठिकाणी ज्या प्रकारचं राजकारण आहे हे राजकारण कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि या ठिकाणी माझी मागणी आहे किती महिलांचा विनयभंग आता झाल्यानंतर तुम्ही एसओपी कराल याची एकदा आकडेवारी तरी द्या एकदा आकडेवारी द्या किती महिलांचा विनयभंग तुम्हाला हवा आहे गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय किती वेळा आम्ही मागणी करायची आणि का आम्ही मागणी करायची त्या तुमच्या भगिनी नाहीत का ती तुमची मुलगी नाही का इतके इतके वेळा आम्ही मागण्या करायच्या आमच्या अख्ख्या महिला आघाडीने किती पत्र तुम्हाला दिले मी विरोधी पक्षनेता म्हणून पत्र दिले प्रवीण दरेकरांनी विरोधी पक्षनेता म्हणून पत्र दिलं एका पत्राचं साधं उत्तर तुम्ही दिलं नाही जाऊ द्या आम्हाला उत्तर देऊ नका तुमच्या कृतीतनं उत्तर द्या आजही आमच्या भगिनी या ठिकाणी असुरक्षित आहेत आणि सरकार झोपलेलं आहे आणि हे मात्र या ठिकाणी रोज नवीन नवीन गोष्टी करून राहिले आहेत मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये आमच्या पत्रकारांना मोठी मजा येत असेल कारण कोणाच्याही समोर नेऊन आपला दांडू नेला की त्याच्या मनातील ते मना तो बोलतो समन्वय काही नाही आहे त्यामुळे तुम्हालाही बातम्या चांगल्या मिळत असतील पण या ठिकाणी कुठला समन्वय नाही आहे कोण काय बोलतो माहिती नाही आहे कशावरही आपल्या प्रतिक्रिया चालल्या आहेत आणि कोविडमध्ये ज्यावेळी लोक मरत आहेत त्यावेळी ते त्याची चिंता नाही आहे पण त्याच्यावर तुम्ही बोलायचं नाही तुम्ही जर कोविडमध्ये लोक मेले म्हटलं महाराष्ट्राचा अपमान तुम्ही जर कोविडमध्ये लोक आजारी पडले म्हंटल लोकांना बेड मिळत नाही म्हटलं महाराष्ट्राचा अपमान खरं म्हणजे जेवढा महाराष्ट्राचा अपमान उभ्या देशामध्ये आपल्या कृतीच्या माध्यमातनं या सरकारने केलाय सरकार ना या सरकारने एवढा कधीच झाला नाही एवढा अपमान या महाराष्ट्राचा झालाय आज बघा आज खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उभ्या महाराष्ट्रामध्ये संतापाची लहर आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी स्थगिती मिळाल्यानंतर केस दाखल केली केस दाखल केली पण एक महिना केस मेन्शन केली नाही का नाही केली मेन्शन काय कारण होतं केस जर दाखल केली तर जोपर्यंत चीफ जस्टिस समोर जाऊन केस मेन्शन होत नाही तोपर्यंत नवीन बेंच बनू शकत नाही जोपर्यंत नवीन बेंच बनणार नाही तोपर्यंत स्थगिती दूर होऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे मग वेळ काढूपणाचं धोरण काय कधी कधी मला असं वाटतं की तुमच्या मनातच काहीतरी काळा आहे तुम्हाला मराठा समाजाचं आरक्षण हे नको आहे आणि म्हणून अशा प्रकारचं वेळ काढू धोरण तुम्ही करताय का हा सवाल माझ्या मनामध्ये या ठिकाणी येतो आणि आता काही लोक अकलेचे तारे तोडतात काय म्हणाले हा जो भाजपच्या काळात झालेला कायदा होता कायदा चुकीचा होता अरे वेड्या तो कायदा चुकीचा असता तर उच्च न्यायालयाने तो वैध का ठरवला असता देशामध्ये देशामध्ये विविध राज्यांनी आरक्षणाचे कायदे केले उच्च न्यायालयाने केवळ दोन कायदे वैध केले आहेत केवळ दोन एक तामिळनाडूचा आणि दुसरा महाराष्ट्राचा इतर कोणाचाही वैध झाला नाही महाराष्ट्राचा कायदा वैध झाला आणि त्यामध्ये जे जे मुद्दे आता हे काँग्रेसचे आणि बाकी सगळे राष्ट्रवादीचे लोक मांडत मला आश्चर्य वाटतं तुम्ही आमच्या बाजूचे का ज्यांना आरक्षण नको आहे त्यांच्या बाजूचे कारण ते जे मुद्दे मांडतायत तेच मुद्दे सांगतात म्हणतात कसं एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर या ठिकाणी आरक्षण देता येईल कसा कायदा तयार केला अरे हाच प्रश्न ज्यांनी याचिका टाकली आणि मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांनी उच्च न्यायालयात उपस्थित केला होता उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की हा कायदा त्याच्या आधीचा कायदा आहे याला ते लागू होणार नाही महाराष्ट्र सरकारला पूर्ण अधिकार होता आणि त्या अधिकारात तयार केलेला कायदा असल्यामुळे हा व्हॅलिड कायदा आहे हे उच्च न्यायालयाने सांगितलं आहे वाचतही नाही समजतही नाही पाहतही नाही कायदाही माहीत नाही मनातील ते बरळतात प्रयत्न एकच असतो आता आपला नाकर्तेपणा सिद्ध झाल्यानंतर पुन्हा काहीतरी भाजपच्या डोक्यावर टाकता येईल का मग त्यातल्या काहींनी शक्कल काढली म्हणाले केंद्र सरकारनेच दिलं पाहिजे केंद्र सरकारनेच दिलं पाहिजे केंद्राला सांगा त्या ठिकाणी केंद्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करा केंद्र सरकारने पन्नास टक्क्याच्या वर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून दहा टक्के आरक्षण ऑलरेडी दिलाय कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून दिलाय आणि ते दहा टक्के आरक्षण जे सर्व प्रकारच्या आर्थिकदृष्ट्या मागास लोकांकरता आहे तेही सर्वोच्च न्यायालयामुळे मनी खंडपीठाकडे पाठवलाय संविधान पीठाकडे पाठवलाय मग जे पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्क्याचं आरक्षण ऑलरेडी संविधान पीठाकडे आहे पुन्हा संविधान संशोधन कसं होईल इतके अकल्याचे तारे तोळायचे याचं कारण काय आहे आपला नाकर्तेपणा सिद्ध जाऊ नये म्हणून कुठली गोष्ट टोलवायची टोलवत जायची एम पी एस सीचा मुद्दा आला आता एम पी एस सीच्या मुद्द्यावर काही लोक म्हणतात परीक्षा झाली पाहिजे काही म्हणतात नाही झाली पाहिजे मराठा समाजाचं म्हणणं आहे नाही झाली पाहिजे बाकी लोकांना असं वाटतं आमचा चान्स जाईल झाली पाहिजे अरे सरकारचं का काम काय आहे यानं झुंजवत ठेवणं काम आहे का सरकारचं काम आहे मार्ग काढणं एकदा तरी सरकारने दोन्ही बाजूंना चर्चेला बोलवलं उद्या परीक्षा आहे कोणाला समजत नाही होणार आहे का ज्याला व्हावी असं वाटतं त्याला समजत नाही होणार आहे का ज्याला वाटतं नाही व्हावी त्याला समजत नाही की नेमकं काय होणार आहे एकदा अमोरासमोर बसवा त्यातनं मार्ग काढा आमच्या काळात असे रोज प्रश्न यायचे पण हे प्रश्न आल्यानंतर आम्ही दोघांना झुंजवत नाही ठेवायचो आम्ही बसवायचो चर्चा करायचो आणि मार्ग काढायचो इथे कोणी बसवतच नाही कोणी चर्चाही करायला तयार नाही कोणी बोलायलाही तयार नाही सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे सगळ्यांच्या मनामध्ये काय होणार याची भीती आहे आज या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढेल कोण पण सरकार आहे कुठं आमचे सकाळी संघटन मंत्री म्हणाले ते खरं आहे महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आहे बॅड गव्हर्नन्स की नो गव्हर्नन्स बॅड गव्हर्नमेंट की नो गव्हर्नमेंट बॅड गव्हर्नमेंट तर सगळ्यांना माहितीच आहे पण आता नो गव्हर्नमेंटची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते चाललंय तर चालू द्या आंदोलनं चालली आहेत तर चालू द्या ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करत राहावं आम्ही पाहणार देखील नाही फक्त पोलिसांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी दाबू पोलिसांच्या माध्यमातून दमन करू पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडू आंदोलनं पोलिसांच्या माध्यमातून चिरडली जाऊ शकत नाही पोलीस कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याकरता आवश्यकच असतात पण आंदोलनं ही चर्चेतनं सुटतात आंदोलनं ही चर्चेतनं संपतात चर्चेतनं मार्ग काढावा लागतो तुम्ही राज्यकर्त्यात राज्यकर्त्यांना कायदा करायचा अधिकार आहे राज्यकर्त्यांना या ठिकाणी विधिमंडळाने सगळे अधिकार दिले आहेत या अधिकाराचा वापर करायचा असतो आणि त्यातनं योग्य ते मार्ग काढायचे असतात हे मार्ग काढताना कुठेही हे सरकार या ठिकाणी दिसत नाही आणि आता अजून एक नवीन गोष्ट ज्यावेळी कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी लोकांना कन्फ्यूज करा आणि मग मधूनच काहीतरी मार्ग त्यात शक्कल काढली जाते की आता मग ओबीसीत आरक्षण द्यायचं का खरं म्हणजे जो कायदा आम्ही तयार केला त्या कायद्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केलेला आहे पण या ठिकाणी काही लोक प्रयत्न करतायत की मराठा समाज आणि ओबीसी समाजाला आमोरासमोर कसं आणायचं यांच्यात कसे मतभेद तयार करायचे यांच्यात कशा प्रकारे त्या ठिकाणी तणाव तयार करायचा त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूच्यात आहोत नव्हे आम्हीच ते दिलं होतं पण त्याच वेळी ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे ओबीसी आरक्षण हे कायमच राहिलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे त्यामुळे आपल्या फायद्याकरता करता किंवा लोकांना डायवर्ट करण्याकरता हे दोन समाज गुण्या गोविंदाने नांदतायत सातत्याने मराठा समाजाने भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षण बाजूला राहू द्या आम्हाला वेगळं आरक्षण द्या ही भूमिका असताना हे कोण राज्य करते त्यातले कोण लोक आहेत की जे अशा प्रकारे करतायत आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की दोन तीन ओबीसी नेते देखील मला त्यांच्यासोबत सामील दिसले ते म्हणायला लागले की ठीक आहे बघूया काय करायचं का। का, का ते ठरवूया नाही चालणार नाही चालणार असं करू नका महाराष्ट्राला पेटवू नका महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे माझं तर आंदोलनकारी सगळ्यांना माझी विनंती आहे बघा आम्ही भोगला आहे महाराष्ट्र जातो त्यावेळेस एक सरकार जळत नाही मी स्वतः ते भोगलेलं आहे मी बघितलेलं आहे एखाद्या सरकारचा विषय नसतो ज्यावेळेस महाराष्ट्र जातो ना त्यास महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला देखील त्याचा त्रास होतो सामान्य माणूस देखील त्यातनं जळत असतो हा महाराष्ट्र जळावा अशी आमची इच्छा नाही आम्ही आगी लावून राजकारण करणारे लोक नाही आहेत मी जाहीर आव्हान करतो की या ठिकाणी ज्यांची आंदोलनं चालली आहेत तुमचा उद्रेक बरोबर आहे पण तुमची आंदोलनं शांत ठेवा ती सनदशीर मार्गाने ठेवा ती लोकशाही मार्गाने ठेवा महाराष्ट्र पेटू देऊ नका आम्ही सरकारला साथ देतो या संपूर्ण लीगल बॅटलमध्ये कायदेशीर लढाईमध्ये सरकारला जी जी मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत त्या दिवशी सरकारने भूमिका मांडली आम्ही एका मिनिटात स्वीकारली या संपूर्ण भूमिकेमध्ये एकदाही सरकारचा विरोध आम्ही केला नाही आम्ही सरकारला सांगितलं ठीक आहे तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटतात ते ऑप्शन आम्ही त्या ठिकाणी स्वीकारू आम्ही एकही भूमिका त्याच्या विरोधात घेतली नाही आम्ही एकही स्टेटमेंट त्याच्या विरोधात केलं नाही आम्ही विरोधाकरता विरोध करणारे राज्यकर्ते आम्ही विरोधाकरता विरोध करणारा विरोधी पक्ष नाही आहोत समाजाचं हित पाहणारा विरोधी पक्ष आम्ही आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे काही झुंजवण्याचं काम आहे हे काम कुठेतरी बंद केलं पाहिजे आज खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकणाच्या पाठोपाठ सगळीकडे मोठ्या प्रमाणात शेती नष्ट झाली कोकणाच्या वादळानंतर आम्हाला असं वाटलं होतं की ज्या कोकणाने भरभरून शिवसेनेला दिलं नाही विदर्भाला जाऊ द्या आम्हाला नेहमी मावशीचंच मानलं आहे पण हे तर आईचे आहेत शिवसेना नेहमी सांगते किमान यांना काहीतरी भरभरून मिळेल काय मिळालं नाही काय नाही मिळालं काय मिळालं का अशी जी सांगा काही मिळालं नाही काही नाही कोकणाला काय या सरकारनं दिलं नाही तीच अवस्था आहे विदर्भामध्ये पूर आला पूर आल्यानंतर राजा उधार झाला उधार नाही उधार झाला आणि हाती भोपळा दिला सोळा कोटी रुपये दिले एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर सोळा कोटी रुपये त्या ठिकाणी दिले तीच अवस्था आता मराठवाड्याची आहेत आमचे प्रवीण दरेकर गेले होते मराठवाड्यातली अवस्था अत्यंत वाईट आहे अतिवृष्टीने संपूर्ण पिकं त्या ठिकाणी संपली आहेत आणि यासोबत उभ्या महाराष्ट्रामध्ये जिथे अतिवृष्टी झाली नाही त्याही ठिकाणी संपूर्ण सोयाबीन झोपलाय आज खोडकिळीमुळे संपूर्ण सोयाबीन पिवळा पडला आज कुठेही सोयाबीनचं उत्पादन नाही अशा प्रकारची अवस्था आहे आज विदर्भाचे भाग बघा मराठवाड्याच्या भागात बघा उत्तर महाराष्ट्राच्या भागात बघा संपूर्णपणे सोयाबीन नष्ट होतो आहे सरकारचा कुठे पत्ता आहे का सरकार कुठे दिसायला दिसत आहे का कुठेही सरकार आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळत नाही आता तीच अवस्था कपाशीची व्हायला लागली आहे या पावसामुळे पुन्हा एकदा बोंडळी कपाशीवर चढते आहे लवकर जर सरकारने कारवाई केली नाही तर कपाशीची अवस्था तीच होईल आणि कपाशी देखील पूर्णपणे नष्ट होईल म्हणजे चांगला मान्सून झाल्यानंतर देखील आमच्या शेतकऱ्याच्या नशिबी दुःखच या ठिकाणी आहे अशा प्रकारची अवस्था आहे पण अशा या दुःखामध्ये त्याच्या मदतीला कोण धावणार आहे मायबाप सरकार नाही तर कोण धावणार आहे पण हे सरकार त्याचं अस्तित्व त्याचे मंत्री हे कुठेही दिसत नाहीत शेतकऱ्यांचं दुःख कोणी जाणून घेत नाही ते दुःख कोणी मांडत नाही त्या दुःखावर कोणी फुंकर मारत नाही अशा प्रकारची अवस्था आहे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पिकेल ते विकेल पिकेल ते विकेल अरे काय पिकेल ते विकेल पिकेल ते विकेल मागच्या वर्षीचं खरेदी केलं नाही या वर्षीचं खरेदी करत नाही कुठली व्यवस्था नाही लोकांच्या घरी सोयाबीन राहिला लोकांच्या घरी कपाशी राहिली लोकांच्या घरी मका राहिला सगळं लोकांच्या घरी राहिलं पिकवून पिकवून तुमच्या आणि केंद्र सरकार पैसे द्यायला तयार असताना देखील तुम्ही खरेदी करू शकले नाही आणि काय पिकेल ते विकेल या ठिकाणी सांगता कुठे आहे शेतकऱ्यांचे कैवारी आता बोलत नाहीत आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना इतकी मदत सातत्याने आम्ही करत होतो तरी काही लोक प्रोफेशनल सारखे रस्त्यावर उतरायचे प्रोफेशनल सारखे प्रोफेशनल शेतकरी नेते आता आहेत कुठे कुठे गेले ते का ते रस्त्यावर नाही आहेत का शेतकऱ्याचे दुःख जाणत नाही आहे की आता सत्तेसोबत तुम्ही देखील सामील झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचे दुःख संपले आता ते मांडण्याची आवश्यकता नाही आहे खरं म्हणजे या ठिकाणी शेतीच्या संदर्भात आज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत खरं तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आताच आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी कृषीच्या बिलाच्या संदर्भात सांगितलं लबाडी काय असते ना हे खरंच या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं समजून घेतलं पाहिजे लबाडी म्हणजे आपण सत्तेत असताना काय बोललो हे यांना कधीच लक्षात राहत नाही आता या ठिकाणी जे विधेयक केंद्र सरकारने कंत्राटी शेतीच्या संदर्भातलं मांडलं पहिलं राज्य कुठलं आहे हो कंत्राटी शेतीचं विधेयक आणणारं महाराष्ट्र दोन हजार सहा साली महाराष्ट्राने हे विधेयक महाराष्ट्रामध्ये पारित केलं ते विधेयक आज महाराष्ट्रात लागू आहे त्या विधेयकाच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शेती सुरू आहे दोन हजार सहापासून सुरू आहे माझा सवाल आहे मग महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या शेती कंत्राटीत गेल्या कितीच्या जमिनी हडप झाल्या किती, किती लोकांच्या जमिनी सावकाराने घेतल्या कंत्राटी शेतीमुळे किती लोकांच्या जमिनी गेल्या मग अशी आमचे माजी कृषी मंत्री बोंडेजींनी महाराष्ट्रात या कायद्यामुळे किती व्हॅल्यू चेन तयार झाल्या याचं उदाहरणच सांगितलं इतक्या मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू चेन तयार झाल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळाला महाराष्ट्रात केलं तर उत्तम आणि मोदीजींनी केलं तर अरे बाप रे काय सांगायचं केवढं मोठं पाप ही दुटप्पी भूमिका आहे खरं म्हणजे दुसरा जो कायदा आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा जो काही या संपूर्ण बॉटल नेक जो तयार केला होता की ज्या माध्यमातनं शेतकऱ्याला बंदिस्त करून ठेवलं होतं शेतकरी पिकवेल पण कुठे विकायचं ते आम्ही सांगू किती पैशात विकायचं आम्ही सांगू कसं विकायचं आम्ही सांगू आणि कोणाला विकायचं हे देखील आम्ही सांगू हा जो काही कायदा होता या कायद्यामुळे खऱ्या अर्थानं शेती नफ्यामध्ये येऊ शकली नाही कारण मार्केट दुसऱ्यांच्याच हातामध्ये मा राहिलं दलाल मोठे झाले जो शेतकरी राब राब राबतो हाडाचं काळं करतो रक्ताचं पाणी करतो आपला शेतमाल पिकवतो त्या शेतकऱ्याला मार्केट नाही मार्केट दुसऱ्याच्या हातामध्ये आणि मग हळूहळू हे सगळे मार्केट या सगळ्या बाजार समित्या कोणी हातामध्ये घेतल्या सांगण्याची आवश्यकता आहे का पण मला आश्चर्य वाटतं बघा एका फार मोठ्या शेती तज्ञांचं मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो नंतर कोण ते शेती तज्ज्ञ ते सांगेन की ज्यांनी फार चांगल्या प्रकारे काय केलं पाहिजे हे सांगितलं आहे त्या शेतीतज्ज्ञांनी सगळ्यांनी नीट ऐकलं पाहिजे शेतकऱ्याला आपला माल कुठेही नेऊन विकता यायला हवा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागणार होती यासाठी शेतकऱ्याने पिकवलेला माल त्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकायला हवा हा कायदा त्या मार्गातला अडथळा होता बारामतीमधला माझा शेतमाल जेव्हा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईतल्या किंवा पुण्याच्या बाजारपेठेत नेतो तेव्हा मा हमाल मालाची चढउतार करणारे माथाडी वाहतूक यांचा मालाच्या उत्पादन मूल्याच्या जवळपास सतरा टक्क्याहून अधिक खर्च होतो तसंच तयार मालाची साठवणूक शीतगृहांच्या सुविधा सुयोग्य वेष्टन यांच्यासारख्या गोष्टींचा अभाव असल्याने शेतात पिकलेल्या एकंदर मालातला तीस टक्के माल खराब होतो या साऱ्याचं मूल्य काढलं तर देशभरात दरवर्षी सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपयांचा शेतमाल खराब होतो वाया जातो ही राष्ट्रीय हानी आहे आमच्या शेतकऱ्यांनी सारा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे हे बंधन का असा माझा प्रश्न होता अन्य कुठलंही उत्पादन कुठेही विकण्याची मुभा असताना शेतमाला संदर्भात असं बंधन निश्चितच चूक होतं असं कोणी म्हटलेलं आहे ज्यांना शेती समजते दहा वर्ष या देशाचे जे कृषी मंत्री होते ते आदरणीय शरद पवार साहेब लोक माझे सांगती ही जी राजकीय आत्मकथा आहे याच्यामध्ये या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे त्यामुळे आणि खरंच आहे आणि पवारसाहेबांनी सातत्याने भूमिका मांडली आहे आणि म्हणूनच आमच्या माध्यमांच्या लक्षात नाही आलं कायदा पास झाल्यानंतर पवारसाहेबांनी कायद्याला विरोध नाही केला पवारसाहेबांनी कशाकरता उपोषण केलं कायद्याच्या विरोधात नाही केलं पवारसाहेबांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं की आमचे खासदार सस्पेंड केले म्हणून हां नीट तुम्ही ऐकलं नाही कोणी पवारसाहेबांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण याकरता केलं की खासदार सस्पेंड झाले म्हणून कायद्याला नाही केलं पण हे जर आमच्या साताऱ्याच्या शिंदेसाहेबांना समजलं असतं आणि त्यांनी जर हे वाचलं असतं आपल्या नेत्याचं दादा तर त्यांनी स्थगिती मागितली असती का बरं त्यांनी स्थगिती मागितल्यानंतर स्थगिती देणारे राष्ट्रवादीचे नेते म्हणजे किती मजेदार आहे बघा की तीन अध्यादेश निघाले अध्यादेश निघाल्यानंतर महाराष्ट्राने स्वागत केलं आणि महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भातला आदेश काढून टाकला आणि आदेशात सांगितलं की सगळ्यांना सांगा शेतकऱ्याच्या हिताचे आहेत त्यामुळे लागूच झाले पाहिजे आणि आता ज्यावेळेस असं लक्षात आलं की वरून मॅडमचा दबाव आहे मॅडमचा तर मग उद्धोजी पण तयार झाले उद्धोजी पण तयार झाले मग लगेच ही भूमिका बदलली आणि माननीय पवार साहेबांनी जे मत व्यक्त केलेलं आहे किंवा पवार साहेबांच्या काळामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाने जो टास्क फोर्स तयार केला होता त्या टास्क फोर्सने ज्या शिफारसी दिल्या होत्या त्या शिफारसीतली शिफारस आहे आणि मग मला हे समजत नाही हे जर मोदीजींनी केलं असेल जर पवारसाहेब शेतकऱ्यांचे कैवारी तर मोदी साहेब काय असले पाहिजे ज्यांनी लिहिलं किंवा ज्यांनी सांगितलं ते जर कैवारी असतील तर ते कृतीत उतरवणारे काय असले पाहिजे कैवारीच असले पाहिजे मोठे कैवारी असले पाहिजे ज्यांनी कृतीत उतरवल्यात आणि आणि पवारसाहेबांचे समजा हे विचार असतील आणि ते जर मोदीजींनी कृतीत उतरवले आणि राष्ट्रवादीच त्याला विरोध करत असेल तर आता विरोध कोणाला आहे त्यामुळे बेगडी आहे हो बेगडी आहे ही लबाडी आहे ही लबाडी आहे हे जे काही शेतकऱ्यांच्या संदर्भातलं जे प्रेम दाखवलं जात आहे हे बेगडी आहे यांना हे माहिती आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत परंतु या कायद्यांचा अवलंब झाल्यानंतर उद्याच्या काळात शेतकऱ्याला ज्यावेळेस नॅशनल मार्केट मिळेल आणि पैसा मिळेल त्यावेळी मोदीजींचा उदो ते करतील या भीतीपोटी हे राजकारण करतायत आणि म्हणून मला असं वाटतं आपण जे ठरवलं आहे बांधावर जाऊन शेतकऱ्याला भेटून शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्यांच्या हिताचे कायदे आहेत हे आपण सांगणारच आहोत पण सांगण्याची गरज नाही आहे तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघा भागा, शेतकऱ्यांना माहिती आहे आणि आपण ज्यावेळेस बाजार समिती महाराष्ट्रात आपल्या सरकारने केलं होतं ना बाजार समितीतनं भाजीपाला आपण ज्यावेळेस मुक्त केला आज मुंबईमध्ये इतके वेगवेगळे वेग बाजार त्या ठिकाणी लागलेले आहेत शेतकरी नाशिकचे थेट येतात या ठिकाणी विकतात कालपर्यंत जो पैसा अडथियांना देत होते आता तो पैसा शेतकऱ्यांना मिळतोय आणि लोकांनाही ताजी भाजी मिळते हे या कायद्याच्या आधी आपण केलं आता तर या कायद्यानंतर सगळ्या शेतमाल जो आहे अशाच प्रकारे त्या ठिकाणी त्याची विक्री होऊ शकेल आणि म्हणून मी केवळ एवढंच सांगतो आहे की ज्या प्रकारे हे सरकार चाललेलं आहे ज्या प्रकारची यांची नीती आहे सगळ्या फ्रंटवर पूर्णपणे सपशेल अयशस्वी अपयशी झाल्यानंतर डायव्हर्शनच्या ज्या टॅक्टिक्स आहेत रोज काहीतरी वेगळा विषय काढून डायवर्ट करायचं आणि लोकांना मूळ विषयाकडे येऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे त्यांनी प्रयत्न किती केला तरी देखील आज जमीन पेटली आहे सामान्य माणूस आक्रोशित आहे सामान्य माणसाला असं वाटतं की कोणीतरी आमचे मुद्दे मांडले पाहिजेत भ्रष्टाचाराची जी बसबसपुरी दिसते आहे काय चाललं आहे रेडी रेकनरमध्ये काय चाललं आहे जमीन खरेदीत काय चाललं आहे वेगवेगळ्या वेग प्रकारे काय काय या ठिकाणी घडत आहे आज सगळ्या गोष्टी सांगणार नाही योग्य वेळी ते देखील मांडणार आहे गोष्टी सगळ्या तयार होत आहेत सगळे पुरावे आमच्या इकडे येत असतात काय चाललंय आम्हालाही समजत असतं कोणाला जर असं वाटत असेल की डोळे मिटून दूध पिलं तर जगाला दिसत नाही त्यांनी लक्षात ठेवावं डोळे मिटून दूध पिलं तरी जगाला दिसतं तुम्हाला वाटतं जग पाहत नाही आहे जग पाहत आहे आम्ही तर ठरवलं होतं कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात राजकारण करायचं नाही म्हणून शांत आहोत पण कोरोनाच्या काळामध्ये रा तुम्ही राजकारण करणार रा असाल आणि तुम्ही भ्रष्टाचार करणार असाल तुम्ही अनाचार करणार असाल तुम्ही दुराचार करणार असाल तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी ठणकवून सांगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या कार्यकारिणीच्या माध्यमातून या कार्य समितीच्या माध्यमातून आज आपल्याला जे कार्यक्रम या ठिकाणी माननीय विजयराव सांगणार आहेत माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांना गावापर्यंत आणि शहरामध्ये वॉर्डापर्यंत प्रत्येक ठिकाणी हे कार्यक्रम पोचवायचे आहेत आणि मग महिलांच्या संदर्भात संघर्षाची वेळ जर आपल्यावर असेल तर तो संघर्ष आपण करू शेतकऱ्यांकरता संघर्षाची वेळ असेल तर तो संघर्ष आपण करू संघर्ष आपला स्थायी भाव आहे पण सोपर्यंत समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही कुठली नीती आहे हो यांची मला समजत नाही काल परवा आमच्या टुरिझम डिपार्टमेंटने नवीन नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये काय केलं दारूच्या दुकानाची वेळ वाढवली बार जास्ती वेळ तुम्हाला उघडे करता येतील मंदिर, मंदिर नाही हम्म आचार्य तुषार भोसले मंदिर नाही मदिरा मंदिर नाही मदिरा मंदिर उघडले तर त्या ठिकाणी कोरोना वाढेल ना 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 मंदिरातनं कोरोना वाढेल मदिरेनी कोरोनाचे जंतू मरतात म्हणून मदिरा मंदिर नाही कुठेस म्हणजे खरंच एकदा विचारलं होतं ना लोकमान्य टिळकांनी की या सरकारचं डोकं ठिकाणावर हो आहे का ते विचारायची आज अवस्था आहे या सरकारचं डोकं ठिकाणावर हो आहे का मदिरालयाच्या वेळा वाढवून राहिले पण तासभर हे मंदिर उघडू देणार नाही कमीत कमी उद्धवजी तुमच्याकडनं तरी अपेक्षा नाही ठीक आहे तुम्ही बदलला असाल तुम्ही बदलला असाल हो पण शेवटी एवढ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्रात देश आणि धर्माची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली ती देव देश आणि धर्माची लढाई आज वेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या संपूर्ण या कार्यकाळामध्ये लढत असतो हेच आपण गेले वीस पंचवीस वर्ष करत होतो पण आज काय अवस्था आली तुम्ही या ठिकाणी मित्र बदलले तर देव देश आणि धर्माची लढाई पण बदलली त्या लढाईपासनं देखील तुम्ही दूर गेलात मला आश्चर्य वाटत आश्चर्य वाटतं मला तुमच्याकडनं अपेक्षा नाही जाऊ द्या तुमचं आमचं पटलं नसेल पण इतके वर्ष तुमच्या सोबत राहिलो त्यामुळे दुःख होतं मनातनं दुःख होतं वेदना होतात हे बघत असताना की अशा प्रकारे देखील या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो या ठिकाणी हे ज्यावेळेस सांगतात ना की महाराष्ट्राचा अपमान होतो महाराष्ट्राचा अपमान होतो महाराष्ट्राची बदनामी होते यांच्या कार्यकलापामुळे बदनामी होते आणि तसे यांना सांगितलं पाहिजे आणि बारंवार आठवण करून दिली पाहिजे हे लोकनियुक्त सरकार नाही जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही आहे हे सरकार या ठिकाणी लबाडीनं आलेलं सरकार आहे ठीक आहे बैमानी आलेलं सरकार आहे पण बैमानी आलं असाल आता राज्य करते तुम्ही आहात कायद्याने तुमच्याकडे अधिकार आहे मग किमान आता तरी त्या अधिकाराचा योग्य वापर करा आणि या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न करा कोरोनाने हो पडणाऱ्या माझ्या महाराष्ट्राला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला माझ्या महाराष्ट्रामधला बारा बलुतेदार ज्याला एका नव्या खडकूची मदत तुम्ही केली नाही त्याला थोडी मदत करा थोडं तरी या ठिकाणी संवेदना आपल्या जागृत करा आणि या महाराष्ट्राकरता करता काहीतरी करा एवढीच विनंती सरकारला करतो आणि पुन्हा एकदा सांगतो सरकार सरकारवर आम्हाला आणता येत आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला वर आणू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन को दबाना मत भुले।